आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेत आता सामान्य नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झालाय. श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानावर संतप्त नागरिकांनी हल्ला केला. आक्रमक आंदोलक थेट त्यांच्या निवासस्थानात शिरले, त्यामुळे राष्ट्रपती राजपक्षे यांना तिथून पळून जाण्याची वेळ आली आहे. श्रीलंकेत नेमकं काय घडलंय पाहूया त्या रिपोर्टमधून. श्रीलंकेत सर्वसामान्य नागरिकांचा उद्रेक. हिंसक जमावाचा राष्ट्रपती भवनावर कब्जा. राष्ट्राध्यक्ष जीव मुठीत घेऊन पळाले. भारताचा शेजारील देश श्रीलंकेतलं आर्थिक संकट हे दिवसेंदिवस गडद होत चाललंय. श्रीलंकेतली परिस्थिती दिवसागणिक हाताबाहेर जाते. आर्थिक संकटामुळे पंतप्रधान राजपक्षे यांनी राजीनामा दिला, मात्र त्यानंतर देशात हिंसाचार उसळला. महागाईनं त्रस्त जनता रस्त्यावर उतरून आंदोलन करते आणि या आंदोलनाचा शनिवारी अक्षरशः उद्रेक झाला. आर्थिक परिस्थितीनं त्रस्त श्रीलंकन नागरिकांनी राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानाला घेराव घातला होता. पण हा जमाव तेवढ्यावरच थांबला नाही, तर हजारोंच्या संख्येनं नागरिक राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानात घुसले. अगदी राष्ट्राध्यक्षांच्या घरातल्या बेडरूम पासून ते स्विमिंग पूल पर्यंत सगळीकडे आंदोलकांनी ताबा घेतला. आंदोलकांचा हा रुद्रावतार पाहून राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी चक्क पळ काढला. श्रीलंकेतील जनतेच्या ह्या उद्रेकामागचं मुख्य कारण म्हणजे त्यांच्या न संपणाऱ्या आर्थिक समस्या आहेत. आणि विशेष म्हणजे गेल्या 6 महिन्यांपासून या समस्या चालू असतानाही श्रीलंकन सरकारला त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यामध्ये पूर्णतः अपयश येत आहे. आणि विशेष म्हणजे आज लोकांना दैनंदिन गरजांसाठी देखील प्रचंड संघर्ष करावा लागतो आहे. लोकांना कुकिंग गॅस मिळत नाहीये, पेट्रोल डिझेल उपलब्ध नाहीये, आणि त्यामुळे हा प्रचंड रोष जनतेच्या मनामध्ये आहे आणि तो अशा स्वरूपाच्या हल्ल्यांमधून बाहेर येतो आहे. शुक्रवारी श्रीलंकेच्या वेगवेगळ्या भागातून हजारोंच्या संख्येनं आंदोलक कोलंबोत दाखल झाले. संपूर्ण कोलंबोला छावणीचं स्वरूप आलं होतं. नागरिकांनी रस्त्यावर उतरून निदर्शनं केली. आंदोलकांनी थेट राष्ट्रपती निवासस्थानात घुसण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये धुमश्चक्रीही उडाली. पण अश्रुधुराच्या माऱ्यानंतर सुद्धा हे आंदोलक राष्ट्रपतींच्या निवासस्थानात घुसले. काही आंदोलकांचे स्विमिंग पूलमध्ये डुंबत असतानाचे व्हिडिओही समोर आले. यापूर्वी देखील अशाच प्रकारची हिंसक आंदोलन झाले होते, ज्यामध्ये एका खासदाराचा देखील मृत्यू झालेला होता. आता वेळीच पश्चिमी देशांनी, अमेरिकेने, युनायटेड नेशन्सनी, वर्ल्ड बँक आणि IMFनी यामध्ये तात्काळ हस्तक्षेप करणं अत्यंत गरजेचं आहे. नसता ही परिस्थिती येत्या काळामध्ये आणखीनही आटोक्याच्या बाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. देशाच्या ढासळलेल्या आर्थिक स्थितीला राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे हे जबाबदार आहेत, असा आरोप श्रीलंकन नागरिकांचा आहे. या आर्थिक संकटाच्या विरोधात सर्वसामान्य श्रीलंकन नागरिक आक्रमक होऊन रस्त्यावर उतरतात, त्यामुळे देशात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. आता संपूर्ण श्रीलंकेत अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली. शिवाय लष्करालाही हाय अलर्टवर ठेवण्यात आलंय, त्यामुळे लंका पुढचे काही दिवस अशीच धुमसत राहणार असल्याचं दिसतं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.